अभ्युदय बँकेच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये संदीप घनदाट यांची अध्यक्ष म्हणून तर जेसी डिसिल्वा यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. भारतातील अग्रगण्य सहकारी बँक असणाऱ्या अभ्युदय कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सीताराम घनदाट यांच्या नेतृत्वाखाली टेलिफोन निशाणी असलेल्या संस्थापक पॅनलने निर्विवाद वर्चस्व मिळवलं. निवडणुकीनंतर बँकेचे अध्यक्ष म्हणून संदीप घनदाट यांची तर उपाध्यक्ष म्हणून जेसी डिसिल्वा यांची निवड झाली आहे. परिणाम झालेला आहे, पर्सेंटेजमध्ये एनपीएच्या वाढ झाली आणि ती सर्वीकडेच आहे सेक्टरमध्ये. तर ह्या सेक्टरमध्ये एक तर पहिलं सरकारने त्यांना मदत करावी, कारण आमचे कस्टमर सुरू झाले तर बँक सुरू होईल आणि बँकेला एक चांगल्या दिशेने वाटचाल करण्याची आमची इच्छा आहे. कर्मचारी अधिकारी सर्व आम्ही एक दिलाने बँकेचं काम करतो आहोत. तर ह्या येणाऱ्या काळामध्ये आमची बँक नंबर एक नाही तर नंबर 3 आत असेल अशी विनवणी आहे. भागधारकांसाठी काय योजना असते? भागधारकांसारखे ऑलरेडी भरपूर योजना आहेत आमच्याकडे. त्याचं मेंबर बेनिफिट फंडमध्ये आम्ही त्यांना मदत करत असतो. सभासदांचं काय झालं तर त्यांना एक वैद्यकीय मदत मिळून आमच्या बेनिफिट फंडमध्ये मुलांचे त्यांच्या मेंबर लोकांचे जे मुलं आहेत ते शिक्षणमध्ये जे चांगल्या पद्धतीने पास होतात त्या सर्वांना पारितोषिक रूपाने आम्ही आमची बँक दरवर्षी त्यांना देत असतो. आणि आमच्या ग्राहकांना आम्ही 2-3 वर्षापासून डिव्हिडंड देऊ शकलो नाही. प्रॉफिट असताना पर्सेंटेज थोडं एनपीएस हाय असल्यामुळे आरबीआयने आम्हाला थोडं नकारलं होतं. पण पैसे आमच्याकडे प्रॉफिट झालेलं होतं, डिव्हिडंड देण्यासाठी पैसे पण आम्ही प्रयोजन केले होते. या येणाऱ्या 2-4 महिन्यामध्ये आरबीआयनं आम्ही आमचं जे यावेळी चांगलं पर्सेंटेज एनपीएचं वगैरे चांगल्या पद्धतीने आम्ही सुधारवलं आणि हे सगळं आरबीआयला मानू आणि आरबीआयकडून यावर्षी डिव्हिडंड मिळवण्याचा मला खरोखर आनंद वाटतं. कारण काय, बँक आमच्या घरी स्थापन झाली होती, आम्ही पण खूप काम केलं आहे बँक स्थापन करायच्या वेळी. 5,000 रुपये डिपॉझिट घ्यायला आम्हाला खूप त्रास झाला होता त्यावेळी आणि आम्ही पण त्यावेळी खूप प्रयत्न केले होते बँकेचे. आणि आज असा आनंद वाटतो की ह्या बँकेची चेअरमन झाले मी, म्हणून मला खूप आनंद वाटतो. नाही घेत आहे, गेल्या 5-6 वर्षापूर्वी मी एकदा चेअरमन होतो. त्यावेळी पण महाराष्ट्र मल्टीस्टेट आमची, मग तेव्हा 10 वर्षाचा जो नियम होता, मल्टीस्टेटला कसलाही नियम नाही पण महाराष्ट्र शासनाचा 10 वर्षाचा नियम होता. माझे वडीलच चेअरमन होते ना, त्यानंतर मग मी चेअरमन झालो आणि पुन्हा मी त्यांचा 5 वर्ष झालं त्यांना पुन्हा त्यांना चेअरमन केलं आम्ही. कारण लोक त्यांच्या नावाला ओळखतात आम्हाला वगैरे, अभ्युदय बँक म्हणजे धंदानामा आणि ह्या बँकेच्या वाढीस त्यांच्या नावाची फार गरज आहे. मी जरी चेअरमन झालो असलो तरी नावाचं त्यांचाच उपयोग करून पुढे जाणार आहे, कारण ते आमच्या ह्या बँकेचे एक प्रकारे ब्रँड ॲम्बॅसेडरच आहे आणि त्यांच्या नावाशिवाय ही बँक अपुरी आहे असं म्हणून आमच्या बँकेचं निश्चित त्यांचा मुलगा आहे. लोक मलाही मान देतात आणि बँकेचा ग्राहकांचा विश्वास आहे. आज जेवढं मोठं इलेक्शन झालं त्यामध्ये आम्हाला 25,000 ते 19,000 वोटिंग पडतात.